आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपला रोहन पोलीस ऑफिसर होणार तर नाही तर सगळं ठीक आहे, पण माका ना वेगळाच टेन्शन इल्लं. टेन्शन काय घेऊन बसलाय? आता आपला रोहन इन्स्पेक्टर होणार, आता तर सेलिब्रेशन करायचं. टेन्शन घेण्यासारखंच तर विषय आहे, म्हणून तर विचार करते ना मी. अहो, आता आपला रोहन पोलीस इन्स्पेक्टर होणार, यात कसलं टेन्शन आहे? दादाच्या घरावर रेड पडली आणि आपण कोणी फोन कसं नाही केलं? गिरीजा कदाचित संशय तर इलो नसत ना? होय हो, गिरीजाचं काही सांगता येत नाही. ती वादळापूर्वीची शांतता आपणा ताबडतोब जाऊन नक्की थे काय झालं तर बघू कसं आहे. आशीर्ला का ना? हो काय हो, मी काय म्हणते, खरंच जायची गरज आहे का? तुझं काय डोक्या फिरला का? आता कसे बसे हे परी नेलो ना, मग घरात जाऊ तर सोडून तुका परत घराकडे जाऊचा काय पडला? मला माहितीये ना ती गिरीजा कसा आपला अपमान करते तो, मला ना तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. माका तरी त्याचं तोंड बघायची खरी इच्छा, फक्त त्याचा संशय इलो की नाय हे आपण कन्फर्म करूचा म्हणा नेलो ना आपण. संशय येऊ नको येऊ आपल्याला काय फरक पडतोय? अरे असं कसा काय फरक पडतोय, नक्की गिरीजा काय डाव टाकताना ह्याचा अंदाज आपण घेऊक नको. त्याच्यासाठी मी सांगतोय घरात चल, शिरला का ना? ते पण बरोबर आहे, घरात गेल्याशिवाय तिचा डाव काय हे आपल्याला कळणारच नाही का? सगळं काय तर मी बघतोय, फक्त तुका एक काम करूचा लागा. काय ता? भैसर पोलीस येऊन गेले ह्या आपणाक माहित आहे, ह्या कोणाच्या समोर पचका नको, शिरला का ना? घ्या, माझ्या तोंडात तीळ भिजत नाही, पटकन काय बोलून गेले तर परत मलाच ओरडाल. चल चला. राची, तू सांगितल्याप्रमाणे यादी तयार आहे. रसद, मिठाचा पुडा आणि हिंगाची मोठी डबी पडली. हा काय आयशा, किती वेळा तेच तेच सांगणार आहे? प्राचीने सांगितलं, लिहून घेतलंय. हो मी आहे म्हणून, नाही तर दुकानात 10 खेपा टाकाव्या लागल्या असत्या. हो झालं तुझं, माझ्याही लक्षात राहत. चल चल रे दावे. तू बाहेर जातोय का? हो काय ना, माझं जरा सामान संपलंय, म्हणजे फेस वॉश, फेस पॅक, शॅम्पू, कंडिशनर. तर आणू का मी? हा नाही नाही, थांब, मी गिरीजाताई सोबतच जाते, तू नको आणू. नाहीतर वहिनी, याला सांगायचे मी फेस वॉश आण आणि हा हँड वॉश आणायचा. हे बाकी खरं झालं तुमचं, चला येतो मी. चल रे प्रसादा. हे वहिनी, आज आता खरा काका काकी तुम्ही? राची टाटा. नाही नाही नाही, नको नको, आता घरातच घेऊन आलो. घरात तुम्ही घेऊन आलात म्हणून काय झालं? आता इथे घ्या ना. नको रे, घरात नको, ये ये बस बस. काका हो बोला, तुम्ही गप्प का? नाही रे, सगळा व्यवस्थित चालला ना? हो सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं का विचारताय, काय झालंय? नाही काय नाही, म्हणजे तू त्या दिवशी घराकडे येऊन गेलं, मग त्याच्यानंतर तुमची खुशाली कळत काय मार्गच नाही ना. देव खालीवर ओळखतो रे माझं, म्हटलं आपण स्वतः जायचा जातीन आणि खुशाली विचारून घ्यायची. शिरला का ना? ही कोणती वाईट बातमी कानावर आली नाही म्हणून विचारायला आलाय. तू कायम असं वाकड्यातच शिरत असतस काय गो गिरीजा? इतको वाईट आहात तुझो ह्यो काका? इतको मला तर वाटतं तुम्ही त्याच्याही पेक्षा जास्त वाईट. तुला वाटून काय होणार आहे? काकी, तिचं बोलणं तुम्ही मनावर घेऊ नका.
आता तू म्हणतोय म्हणून मी गबरवतोय शिरला का ना आमचे पोलीस ऑफिसर खाई दिसणार नाही ते गौरव खया काका इकडेच मी गौर्या काय म्हणजे ह्या टाइम मग तू घराकडे कसो काय म्हणजे म्हणजे तू तर कसला सामान पोचवचं काम करतस ना म्हणून म्हणावत हो का कि त्याला अजून पोलीस पकडून घेऊन कसे गेले नाही म्हणून विचारताय असं आहे ना काका तुम्हाला कितीही वाटलं की पोलिसांनी येऊन त्याला घेऊन जावं त्याला जेलमध्ये टाकावं तरी तसं काही झालेलं नाहीये दीदीच्या काय वाटेल ते बोलतेस तू काका का असं करतील बरोबरच बोलतीये मी दादा अरे काकांना वाटलं की गौरवला पोलीस पकडून घेऊन गेले आणि जेलमध्ये टाकले म्हणून ते सांत्वन करायला आले तिकडे हो ना काका म्हणजे घरी पोलीस आले होते काय गो मैनी आणि ते गौरवला पकडून नेणार होते वहिनी अगं असं काय करते यांना फोन करायचा नाही अगं यांची ना पोलिसांमध्ये एवढी ओळख आहे ना असं सोडवलं असतं त्यांनी काय हो तुम्हीच कंप्लेंट करणार आणि तुम्हीच थांबवणार हे कसं शक्य आहे का आता ह्याच ऐकायचा बाकी होता गो वहिनी बघलं आम्ही किती चांगल्या वागाचा तो प्रयत्न केलो ना तरी प्रत्येक वेळा घ्या तुमचा गिरिजा वाकड्यात शिरताना आमचा अपमान करता आवराव काय चाललंय अरे तुझे परमपूज्य आहेत ना ते मग तूच विचार त्यांना ते असं का करतायत ते गिरिजा तुला काय म्हणायचंय की गौरवची कंप्लेंट आम्ही केली बघितलं का वहिनी तुझ्या गिरिजाला ना आम्ही खूप हलकट वाटतो पण आम्ही तसे नाही आहोत कसं आहे ना गिरिजा तुझं आमचं जमत नाहीच पण तरी सुद्धा आपल्यात एक रक्ताचं नातं हे विसरू नकोस